सत्तेसाठी नमोवंदना आपण चर्चा करतोय. सत्तेची जोडतोड नीती कशा प्रकार होणार आहे? काही राज्यांमध्ये मोदींची लहर जरी वाटत असली तरी तिथले छोटे छोटे जे पक्ष आहेत ते सध्या सत्तेसाठी नमोवंदना करत आहेत, तर काही पक्षांसमोर सत्तेसाठी भारतीय जनता पक्ष नमोवंदना करताना दिसत आहे. चार छोट्या पक्षांचं या राजकारणातलं महत्व अनन्यसाधारण आहे आणि एक त्यातला आणखीन एक महत्वाचा पक्ष येतो म्हणजे डावे पक्ष. भालचंद्र कांगो, तुम्ही एक काळ भारतीय राजकारणामधले अत्यंत महत्त्वाचे फोर्स होतात. तुमची संख्या माझे जर आकडे बरोबर असतील तर 2004 साली 43 इतकी जबरदस्त संख्या तुमच्याकडे जवळपास सगळ्या जागा तुम्हाला मिळालेल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये तुम्ही 16 जागांवर आलेला आहात, खाली घसरलेला प्रचंड प्रमाणात. तर तुमच्या इथेच असल्या तृणमूल काँग्रेसचा आकडा 16 पर्यंत जाऊन पोहोचला, तेही प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसत आहेत. या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेस आणि तुमची भूमिका बिजू जनता दलासारखीच अत्यंत निर्णायक असणार आहे. तुम्ही या सगळ्याकडे, या सत्तेच्या नमोवंदनेकडे कसं बघताय? नाही, पहिल्यांदा मी एक करेक्शन करू इच्छितो की 2004 साली 4 डाव्या पक्षांच्या 61 जागा होत्या आणि 2009 मध्ये त्या 24 पर्यंत आलेल्या आहेत. डाव्या पक्षांची भूमिका भारतीय राजकारणात स्पष्टपणे आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोघांच्याही आर्थिक नीतीमध्ये आम्हाला काही फारसा फरक दिसत नाही, परंतु सामाजिक आणि धर्मनिरपेक्षता या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीपेक्षा काँग्रेस निश्चित वेगळा आहे. या दृष्टिकोनातून 2004 साली भाजपचा पराभव करून काँग्रेस जेव्हा आलं तेव्हा आमचं त्यांच्याबरोबर बाहेरून सत्तेला आम्ही पाठिंबा दिला होता. परंतु जेव्हा काँग्रेसनी प्रो अमेरिकन नीती घेतली तेव्हा नॅचरली आपल्याला माहिती आहे की अविश्वासाचा ठराव आणला आणि पुढचं सगळं आपल्याला कल्पना आहे. आत्ता जो आपली चर्चा चालू आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात की भारतीय राजकारणातली एक वास्तवता की आता इथून पुढे कुठल्याही एका पक्षाचं राज्य येणार नाही ही स्वीकारायला काँग्रेसला बरीच वर्ष लागली. म्हणजे 2004 सालानंतर काँग्रेसनी हे मान्य केलं की आपल्याला इतरांबरोबर सत्ता शेअर करावी लागेल. भारतीय जनता पार्टीचं उत्तर उलट झालं की त्यांनी 96 ला ओळखलेलं होतं. त्यांनी 13 दिवसाची सत्ता त्यांनी घेतल्यानंतर ते एकमताने पडले आणि त्यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि मग इतर पक्ष त्यांच्याबरोबर जाऊन 24 पक्षांचं राज्य त्यांनी चालवलं. परंतु तरीही त्या 24 पक्षांचं राज्य चालवल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आता आपण इतके प्रबळ झालेलो आहोत की आपण आता आपल्याबरोबर बाकी सगळ्यांना फरफटत ओढून नेता येईल. ह्या आत्मविश्वासातून त्यांनी नरेंद्र मोदींना कोणालाही विश्वासात न घेता पंतप्रधान पदी डिक्लेअर करून टाकलं आणि त्याची किंमत म्हणजे ताबडतोब त्यांचा एक अगदी लॉयल अलाय नितीश कुमार हा त्याच्यामधनं बाहेर पडला. म्हणजे तुम्ही जी पोझिशन घेतली त्याच्यामध्ये अलायन्सना विचारणार नाही ह्याच भूमिकेतून सुरुवात केली, कारण का 272 आकडा आपण निर्णायकपणे गाठू हा एक आत्मविश्वास म्हणू किंवा फाजील म्हणू शकतो प्रत्येकाचा असेसमेंटप्रमाणे हा त्यांचा होता. परंतु त्यांचं विमान हळूहळू निवडणुका जवळ येतात तसं ते जमिनीवर यायला लागले. आपण भारतीय जनता पक्षाची प्रतिक्रिया घेऊया याच्यावर. किरीट सोमय्या, एक प्रकारे युतीचा किंवा एनडीएचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करताना तुमच्या बरोबर त्यावेळेला असणारा जनता दल युनायटेड असेल किंवा शिवसेना असेल यांचा विचार घेणं आपल्याला अप्रस्तुत वाटलं का? आपण तो का घेतला नाही? पहिलं आम्ही सुरुवातीत नरेंद्र मोदींना प्रचार समितीचं अध्यक्ष केलं, हळूहळू बाकी लोकांना विश्वासात घ्यायची सुरुवात केली. त्याचबरोबर एक आपण पाहिलं असेल की ज्या प्रकाराने आणि गतीने जनतेचा आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता दोन्ही मी म्हणणार की ज्या पद्धतीने गतीने नरेंद्र मोदींना पाठिंबा वाढत गेला, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल अपेक्षा वाढत गेल्या, म्हणून भारतीय जनता पक्षाने गतीने पुढे जावं लागलं आणि मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार हे जनतेनेच घोषित केलं. त्यात आमचा बरोबरचा एखाद पक्ष हा दूर गेला, परंतु तिथेही बिहार मध्ये आता तुम्ही पाहतायत की भारतीय जनता पक्ष नंबर 1 परत झालेलाच आहेत आणि मला असं वाटतं की 50% लोकसभेचा जागा बिहार मध्ये पण भाजपला मिळेल. मला यायचं डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे. डॉक्टर रत्नाकर महाजन, तुमची दलितांची मोठी वोट बँक होती, आज उदित राज भारतीय जनता पक्षाकडे जाताना दिसत आहेत, त्यामुळे उत्तर प्रदेशातलं नॉर्थचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर बदलत आहे, तर बिहारमध्ये रामविलास पासवान सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे जाताना दिसत आहेत. आपण त्या त्या भागातून आमच्या सगळ्या रिपोर्टर्स आणि ब्युरो चीफचे रिपोर्ट्स मुद्दामून आत्ता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला घेतलेले होते. एक प्रकारे तुमची वोट बँक पळवताना दिसत आहे भारतीय जनता पक्ष आणि त्याहीपेक्षा सुद्धा मोदी, काय सांगाल?
मुळात व्होट बँक हा राजकीय दृष्ट्या आणि राज्यशास्त्र सामाजिक शास्त्रदृष्ट्या अत्यंत चुकीचा अव्यवहार्य आणि अशास्त्रीय शब्द आहे. भारतीय जनता पक्षानं 20 वर्षापूर्वी हा शब्द रूढ केला म्हणून त्या शब्दाला मान्यता देऊन आपण तो शब्द वापरण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कोणताही राजकीय पक्ष एक विशिष्ट व्होट बँक धरून पुढे वाटचाल करू शकतो अशी भारतीय लोकशाहीतली वास्तविक परिस्थिती नाही. आत्ता त्यांनी असं सांगितलं म्हणजे एक तर असं आहे की मार्केटिंग कंपन्यांनी प्रसारमाध्यमांच्या आधारे केलेले सर्वे आणि सर्वेक्षण म्हणजे जणू निवडणुकांचे अंतिम निकालच आहेत. या रीतीने जी चर्चा चालू आहे त्या चर्चेनं करमणूक झाल्याखेरीज राहत नाही. दुसरी करमणूक अशी झाली की भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार हा म्हणे जनतेने निवडून दिला. तर कधी जनतेने निवडून दिला कुणाला माहिती. त्याच्यासाठी पक्षांतर्गत रणकंदन जे झालं, अडवाणींसारख्या लोकांना आपल्या स्वतःच्या चेल्यांबद्दल जे बोलावं लागलं ते सगळं काही लोक अजून विसरलेले नाहीत. मुद्दा असा आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण म्हटलात ते उदित राज हे गेले हे खरं आहे, पण उदित राज हे आधी कुठल्याच राजकीय पक्षाबरोबर नव्हते. त्यांचं स्वतःचं एक पक्ष कम संघटना कम चळवळ अशा स्वरूपाचं एक संघटन होतं. रामविलास पासवान यांच्या बाबतीत मी मगाशी म्हटलेली तीच परिस्थिती अजून कायम आहे. त्यांनी अजून तो निर्णय घेतलेला नाही. कदाचित पक्षामध्ये दोन विचार प्रवाह असू शकतात, त्यापैकी एक प्रवाह प्रगट झालेला असू शकतो, पण 2 दिवस आपण त्यांच्या निर्णयासाठी थांबलं पाहिजे. त्यापूर्वी जर आपण त्यांच्या भावी आराखड्याविषयी संकल्पाविषयी चर्चा केली तर ते त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. सत्तेच्या नमोवंदनेच्या किंवा सत्तेच्या वंदनेच्या चाव्या या काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या हातात नाहीत, तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षा व्यतिरिक्त जे छोटे पक्ष आहेत त्यांच्या हातात आहेत. 16व्या लोकसभेची घोषणा काही तासात काही दिवसांवर येऊन पोचलेली आहे. त्या निवडणुकांची घोषणा आता जवळपास 8 ते 15 दिवसात व्हायची शक्यता आहे आणि त्याच वेळेला पडद्यामागचं भरपूर राजकारण भारतात घडताना दिसतं आहे. अनेक राज्यांमध्ये छोट्या छोट्या जे प्लेयर्स आहेत त्यांच्या मागे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस जाताना दिसतं आहे, तर अनेक ठिकाणी हे छोटे राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसकडे जाताना दिसत आहेत. त्यात सध्या तरी मोदी फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा वाटतोय. मोदी फॅक्टर नेमका चालण्याचं कारण जरी काही असलं तरी मोदी या एका व्यक्तीमुळे हे पक्ष एकमेकांच्या जवळ येऊ शकतात का असाही प्रश्न मगाशी अनंत बागायतकर यांनी विचारला होता. याच प्रश्नावर मी त्यांना पुन्हा एकदा बोलता करणार आहे. आणि तो म्हणजे अनंतराव, सत्तेच्या चाव्या म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस यांच्याकडे नाहीत, तर त्या ओरिसाचे नवीन पटनायक, तृणमूल काँग्रेस, जयललिता तमिळनाडूच्या आणि आंध्रामध्ये जगन रेड्डी किंवा चंद्रबाबू नायडू या चौघांपैकी कोणाही दोघा किंवा तिघांच्या हातात असू शकतात, काय वाटतं आपल्याला? असा आणखीन एक 2-3 गोष्टींकडे लक्ष वेधू इच्छितो. एक तर जिथे ज्या आपल्या देशामध्ये जी 40+ जागा असलेली जी राज्य आहेत त्याच्यात महाराष्ट्राचा एक थोडासा अपवाद करावा लागेल किंवा आंध्र प्रदेशचा, पण उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, वेस्ट बेंगॉल असेल, त्याच्यानंतर तमिळनाडू, म्हणजे 39 तमिळनाडूतल्या जागा आहेत, 1 पॉंडिचेरीची असे मिळून 40 होतात. या ठिकाणी कुठेही ना बीजेपी आहे ना काँग्रेस आहे. आंध्र प्रदेशमध्ये आत्ता ज्या पद्धतीने त्या राज्याचं विभाजन झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही उर्वरित आंध्र प्रदेशामध्ये एका प्रादेशिक पक्षाला कन्सॉलिडेट केलेलं आहे जगनमोहन रेड्डी यांना, काही प्रमाणात तेलगू देशम आहे आणि तेलंगणाच्या भागामध्ये तुम्ही तेलंगणा राष्ट्र समितीला ताकद दिलेली आहे. त्यामुळे आता आंध्र प्रदेशचं राजकारण देखील तिथले जे काही हे प्रादेशिक पक्ष आहेत याच्याभोवती फिरणार आहे. ओरिसामध्ये नवीन पटनाईक आहेत, वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जी आहेत. त्यामुळे आणि जिथे बीजेपी आणि काँग्रेस अशी सरळ सरळ जिथे आपण म्हणू लढत आहे अशा जर जागा तुम्ही विचारात घेतल्या तर त्यांची साधारणतः संख्या होते 170. म्हणजे जवळपास 370 जागा लोकसभेच्या ज्या आहेत त्या फ्री फॉर ऑल, म्हणजे हे जे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष आणि संघटन आहेत त्यांच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या त्या जागा आहेत. त्यामुळे ही गोष्ट देखील, म्हणजे मगाशी किरीट सोमय्या म्हणाल्या अंक गणित किंवा संख्येला महत्व नसतं, संख्येला महत्व नसतं तर त्यांनी 272+ म्हटलं नसतं.
त्यामुळे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हे जे 370 जागा जिथे प्रादेशिक पक्षांचं वर्चस्मा किंवा वर्चस्व आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. युपीमध्ये उत्तर प्रदेशात 80 जागा असल्या आणि भाजपने मोठा दावा केलेला असला तरी देखील तिथे मायावती आणि समाजवादी पक्ष हे अत्यंत मजबूत असे पक्ष आहेत हे नाकारून चालणार नाही. मगाशी उदित राजांचं कोणीतरी उदाहरण दिलं पण मायावतींचं दलित बेस अजूनही कुठे हल्लेला आहे असं मला वाटतं. या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मुद्दा अनंतराव येतो की तो म्हणजे राजकारण हे जसा नंबर गेम आहे तसाच एखाद्या बुद्धिबळावरच्या पटावरचाही खेळ आहे. त्यातली काही प्यादी पुढे जात आहेत, काही उंट तिरके चालत आहेत, तर काही हत्तींची चाल बदलण्याचं सामर्थ्य पुढच्या काही काळात आहेत. आणि याच विषयी आता आपण बोलणार आहोत शेवटच्या भागामध्ये. किरीट सोमय्या आणि भारतीय राजकारणाचा प्रट रंगत चाललेला आहे. बुद्धिबळाच्या डावाप्रमाणे एक एक प्यादं पुढे सरकवत, एक एक घोड्याची चाल तिरकी करत हा खेळ खेळला जातोय. आपण पाहताय जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांची महत्वाची भूमिका असणार आहे आणि त्याच ठिकाणी नरेंद्र मोदी हे एक प्रकारे त्यांना एकत्र करू शकणारं रसायन आहे का ते आपल्या पक्षाकरता त्यांना दूर ढकलणारा एक रिपेलिंग इफेक्ट ज्याला म्हणतो, एक एक रिजेक्ट करणारा इफेक्ट म्हणतो तसा आहेत का याविषयी बोलतील किरीट सोमय्या. एकत्र आहे संख्येचं महत्व निश्चित असते परंतु अंकगणितासारखं राजकारणात परिवर्तन होत नाही. हे एक एक अर्धा पाऊण असं नाही होत. मग ते 77 असो, 89 असो, 93 असो, 98 असो, 99 असो, किंवा श्रीमती इंदिरा गांधी पुन्हा 1980 मध्ये परत आल्या आणि 84 मध्ये परत आल्या. म्हणून मी आमच्या मित्रांना स्पष्टता करू इच्छितो की किरीट सोमय्यांनी संख्येचं महत्व नाही असं नाही म्हटलं. संख्येचं महत्व म्हणजे नरेंद्र मोदी म्हणजे क्रांती आंधी त्या गतीने पुढे चाललेलं आहे. दुसरी गोष्ट स्पष्ट करू इच्छितो आकडे फक्त 1 ते 40 जागा असे आहेत म्हणजे जागा म्हणजे राज्य कि तिथे भाजप किंवा मित्र पक्ष फार फार कमकुवत आहेत. 1 ते 44 हे लक्षात ठेवा. ते कुठले आंध्र तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष आहेत पण समजा ते धरलं तामिळनाडू वेस्ट बंगाल ओडिशा मध्ये पण भारतीय जनता पक्षाचे एकेकाळी 8 खासदार होते पण ते धरले तरी 1 ते 40 म्हणजे 400 जागा आहे की जिथे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष मजबूत आहे. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष इथे जिंकले होते आणि त्या 400 मध्ये 272 प्लस अपेक्षा नाही टार्गेट नाही आता त्याचा जवळ पोहोचायला लागलो. आता सगळे 232 प्लस तो बोलायला लागले आहेत. 40 जागा आणखीन कुठून आणणार, मग कुणाला घेणार? मी सांगतो 40 जागा आम्हाला भारतातली जनताच देणार. ज्यावेळी ती सत्तेसाठी तुमचं अंकगणित तुम्ही कसं जमवता आणि फक्त आता 40 जागांचाच प्रश्न उरला आणि त्या जागा आम्हाला जनता मिळून देणार असं तुमचं नाव आहे. मी जातोय रत्नाकर महाजन यांच्याकडे. रत्नाकर महाजन, आघाडीतला एक एक मोहरा गळतोय आणि तो युतीच्या गळाला लागतो की अशी परिस्थिती आहे. तशाप्रमाणे खंबीर भूमिका जरी प्रत्येकाने घेतलेली नसली तरी आता तरी सध्या वारं त्या दिशेनं वाहत आहे. तुमच्याकडून शेवटचा शब्द या सगळ्या भूमिकांवरचा. नाही, मी मागाशी म्हटलं त्याप्रमाणे 2009 लोकसभा निवडणुकीत जे पक्ष काँग्रेस बरोबर होते त्यातले DMK आणि तृणमूल काँग्रेस हे फक्त ही आघाडी सोडून गेलेले आहेत. बाकी सगळे पक्ष अजूनही बरोबर आहेत. त्यामुळं आघाडी कमकुवत झाली म्हणण्यापेक्षा सुद्धा आघाडीचं स्वरूप बदललं, आघाडीचं रूपांतर झालं असं या निवडणुकीच्या संदर्भात म्हणता येईल. आता या निवडणुकांना सामोरं जात असताना संख्या महत्त्वाची आहे हे तर खरंच आहे पण त्याचबरोबर निवडणुकांच्या 15 दिवस आधी किंवा निवडणुकांचा प्रचार सुरू होण्याच्या नंतर जे एक राजकीय सामाजिक वातावरण तयार होईल त्या वातावरणाचा सुद्धा निवडणुकांच्या अंतिम निकालांवर परिणाम होत असतो. म्हणून आज संख्येच्या स्वरूपात काही बोलणं हे केवळ अंदाज या स्वरूपाचं राहील. बरोबर आहे. आपण रत्नाकर महाजन यांचं बोलणं ऐकल्यानंतर जाऊया भालचंद्र कांगो यांच्याकडे. भालचंद्र कांगो, आज जरी डाव्या पक्षांची एकूण ताकद जरी कमी वाटत असली तरी एक एक सीट जेव्हा महत्वाची असते तेव्हा डाव्यांचाही नंबर अत्यंत महत्वाचा असणार आहे. सत्तेसाठी नमोवंदना करणारे काही आहेत तर नमोवंदने करता भारतीय जनता पक्ष काही पक्षांच्या मागे आहे. तुम्ही यातल्या कुठल्या कॅटेगरी देता? नाही, पहिली प्रश्न डावे पक्ष आणि सत्ता यांचा काय संबंध आहे. आम्ही 2004 साली दाखवलं की सत्ता मिळत असताना देखील आम्ही बाहेरनं पाठिंबा
समान किमान कार्यक्रमावर दिला, तेव्हा डाव्यांचं वैशिष्ट्य असं आहे की कार्यक्रमाच्या आधारित पक्षांना एकत्र करणे ही आमची भूमिका आहे. सत्तेपासून लांब राहणार नाही, पण सत्ता ही कार्यक्रमासाठी राबवायची असते, व्यक्तींसाठी किंवा पक्षांसाठी नाही आमची भूमिका आहे. मला फक्त आता काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात. 2004 साली भाजपचं राज्य का गेलं? कारण भाजपने मित्र गमावले, DMK तुटला, तेलुगू देशम तुटला, आणि काँग्रेसनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा हे मित्र जोडले, म्हणजे डावे जोडले, DMK जोडला, तृणमूल काँग्रेस जोडून घेतलं, म्हणजे हे जोडून घेतलं. आता जेव्हा 2014 साली आपण पुढे जातो तेव्हा काय दिसतं आहे की काँग्रेसनी मित्र गमावलेले आहेत, म्हणजे DMK गमावला आहे आणि तृणमूल काँग्रेस गमावलेला आहे, बाकीचे पक्ष फार छोटे आहेत. त्यामुळे परंतु BJP नरेंद्र मोदीला प्रोजेक्ट केल्यामुळे कुठलाही नवीन मित्र पक्ष त्यांच्याकडे जोडला गेलेला नाही. जोडण्याच्या हालचाली चालू आहेत, कारण का झपाट्याने राजकारण बदलत आहे. परंतु मला असं वाटतं की असं रत्नाकर महाजन म्हणाले तसं की दोन्ही पक्षांची स्वतःच्या ताकदीवर सत्ता येत नाही हे वास्तव आता स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. जे नरेंद्र मोदींनी एक प्रोजेक्शन करण्यासाठी, एक आव आणण्यासाठी की मी दुसऱ्यांना फरफटत घेऊन येईल या पद्धतीने ते काम केलं, पण आता त्यांचं विमान जमिनीवर आलेलं आहे. पण प्रश्न असा आहे की देशाचं राजकारण इतक्या झपाट्याने बदललेलं आहे आणि सगळ्या प्रायोरिटीज बदललेल्या आहेत. म्हणजे मी आता तृणमूल काँग्रेसनी फेडरल फ्रंटची घोषणा केलेली आहे, अण्णा हजारेंबरोबर दोस्ती करून एक नवीनच पॅनल निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की आता जे इतर पक्ष आहेत, जे सत्तेच्या खेळामध्ये तुम्ही म्हणाला की वेडीवाकडी चाल करू शकतात, ते आता काँग्रेसला किंवा BJP सत्तेसाठी बांधलेले नाहीत. त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे की आपण या दोघांनाही बाहेरनं पाठिंबा देण्यासाठी भाग पाडू शकतो आणि सत्ता घेऊ शकतो, असा एक नवीन आत्मविश्वास बदललेल्या परिस्थितीसाठी. नमोवंदना का नमोवंदना, तर सत्ता मिळण्याकरता नमोवंदना. दोन्ही प्रकारचे खेळ सध्या भारतीय राजकारणात चालू आहेत. 1996, 1998, 1999 आणि 2004 निवडणुकांमध्ये जर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांची आपण बेरीज केली तर ती 543 पैकी 300 जागांच्या वरती जात नाही. 2009 लोकसभा निवडणुकांमध्ये ती 325 आसपास गेलेली होती. याही वेळी तेच चित्र असेल, कदाचित भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढलेल्या असतील, काँग्रेसच्या कमी झालेल्या असतील, परंतु दोघांची बेरीज 325 पुढे जाताना दिसत नाही आहे. असं असेल तर 271 पर्यंत एका पक्षाला जाण्याकरता लागणारं संख्याबळ आत्ता मिळवण्याकरता नमोवंदनेची चढाओढ जरी लागलेली असली तरी सत्तेची चावी ही खऱ्या अर्थानं छोट्या पक्षांच्याच हातात असणार आहे. फक्त ते पक्ष ती चावी कशी फिरवतात, कोणत्या दिशेने फिरवतात, यावर कोणाची सत्ता आणि त्या पक्षाच्या सत्तेचा कोण नेता असेल हे ठरणार आहे. सध्या तरी भारतीय जनता पक्ष आपल्या नमोवंदनेत मशगूल आहे आणि आमचंच सरकार येणार असा दावा करतंय. या चारही मान्यवरांचे चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.